नमस्कार मित्रांनो माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण पाण्याला कितपत महत्त्व देतो आणि पाणी आपण कसे पिले पाहिजे केव्हा पिले पाहिजे किती वेळाने पिले पाहिजे याबाबत मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून माहिती सांगणार आहे मित्रांनो पाण्या इतकेच आपण पाण्याला आपण साधारण समजतो पण आपल्याला असे वाटते की आपण पाणी कधीही आणि कितीही प्रमाणामध्ये पिऊ शकतो परंतु आपला असा विचार करणं आपण चुकीचं ठरतं कारण जेवढे पाणी दिसायला साधारण वाटते तेवढेच ते आपल्या शरीरातील सर्व अवयवांना आणि शरीरामध्ये तयार होणाऱ्या घातक द्रव्यांना बाहेर उत्सर्जित करण्यासाठी महत्वाचे ठरते भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला अनेक साधारण महत्व आहे वैज्ञानिक दृष्ट्या पाण्याचे महत्व आपल्याला माहीत असेलच पण पाणी कधी प्यावे व कधी पिऊ नये याची माहिती तुम्हाला आजी या व्हिडिओमधून सांगणार आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पाणी जसे अमृत आहे तसेच हे पाणी विष बनवते हो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत अपचन गॅसेसचे प्रॉब्लेम करपट ढेकर जळजळ कफ पोट साफ न होणे हे सर्व प्रॉब्लेम या पाण्यामुळे होऊ शकतात व त्याचबरोबर अठ्ठेचाळीस प्रकारचे आजार या पाणी पिल्यामुळे दूर होऊ शकतात यासाठी आपल्याला चार सूत्रांचा वापर करावा लागेल की पहिले सूत्र आहे की पहाटे तुम्ही सव्वा लिटर पाणी प्यावे म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर बरोबर तुम्ही एक ते सव्वा लिटर पाणी प्यायचं बरेच लोक म्हणत असतील पाणी पिण्यासाठी एवढ्या सकाळी पाणी पिण्याची काय गरज आहे तर तेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा उठाल तेव्हा पहिलं पाणी सुरुवातीला प्यायचं तो तोंड धुवायचं नाही काही नाही तसंच पाणी गटगट पाणी एक ते सव्वा लिटर पिऊन घ्यायचं सव्वा लिटर म्हणजे चार ग्लास होतात आणि सुरुवातीला चार ग्लास पाणी पिणे थोडस अवघड जाईल पण तुम्ही एक ग्लासने सुरुवात करून हळूहळू त्याची कॅपॅसिटी वाढवू शकता किंवा त्याचं तुम्ही प्रमाण वाढवू शकता सकाळी पाणी पिल्याने तोंडामध्ये तयार झालेली जी लाळ असते ही लाळ आपल्या पोटामध्ये जाते आणि ही लाळ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे परंतु काही लोक काय करतात सकाळी उठल्याच्या नंतर चूळ भरतात आणि मग पाणी पितात तुम्ही ज्यावेळी चूळ भरता त्यावेळी तुमच्या जे तोंडातील जी लाळ आहे ती बाहेर फेकली जाते आणि नंतर पाणी पिता परंतु मग नंतर पाणी पिलेल्याचा त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून तोंडात चूळ न भरता सकाळी सकाळी उठल्यानंतर नंतर पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असते तसेच गॅसचे सर्व प्रॉब्लेम याच्यामुळे दूर होतात व हे पाणी आताड्यांना साफ करण्याचे काम करते दुसरं सूत्र आहे की पाणी हा चहा पिल्यास प्रमाणे प्यावे म्हणजे काही जण तोंडाला ग्लास लावतात तांबे लावतात आणि गटागटा पाणी पितात तर पाणी तसे न पिता थोडे थोडे पाणी प्यायचे आणि त्यामुळे तुम्हाला चहाचा ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे हळूहळू पाणी प्यायचे पूर्ण एका दिवसामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी पिण्यात यावे जर उन्हातून आपण आला असाल तर एका श्वासात एक ग्लास भरून पाणी पिणे धोक्याचे ठरू शकते कारण त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान जास्त असते त्यानंतर तिसरं सूत्र आहे की जेवणानंतर चुकून ही पाणी भरपूर पिऊ नये जेवणानंतर तुम्हाला साधारणतः एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता परंतु जेवणानंतर पाणी पिणे म्हणजे विष पिल्यासारखे आहे जेवणानंतर पाणी पिल्यास पचनक्रिया बिघडते पचनक्रिया सुरू असताना जमलेली ऊर्जा नष्ट करण्याचे काम हे पाणी करतं म्हणून जेवणानंतर किमान पंचेचाळीस मिनिटांनंतर पाणी प्यावे अगदी नाईलाज असल्यास किंवा घास अडकल्यास थोडेसे पाणी प्यावे काकडी टोमॅटो यासारख्या फळभाज्या खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळावे तसेच डाळिंब संत्री केळी टरबूज यासारखी फळे खाल्ल्यानंतर आणि दुसरी फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याचे टाळावे कारण पाणी पिल्यामुळे अन्न शक्त होऊन पचनक्रिया मंदावते याचबरोबर गरम पदार्थाचे सेवन केल्यानंतर जसे की गरम चहा गरम सूप पिल्यानंतर लगेच पाणी पिले तर दातांना आणि तुमच्या हिरड्यांना त्यापासून नुकसान होऊ शकते चौथे सूत्र आहे की थंड पाणी प्रशन करू नये म्हणजे मध्ये ठेवलेले थंड पाणी किंवा कूलरद्वारे केलेले थंड पाणी आपल्या शरीरासाठी विषाप्रमाणे प्रमाणे असते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या थंड पाण्याचे प्राशन करू नये अगदी जर नाईलाज असेल तर आपण आपल्या माठातील थंड पाणी ही चार सूत्र प्रामाणिकपणे जर पंधरा दिवस व योग्य प्रकारे तुम्ही आचरण केल्यास अठ्ठेचाळीस प्रकारचे आजार दूर होतील याचा परिणाम फक्त पंधरा दिवसातच तुम्हाला दिसू लागेल व्यवस्थित झोप लागेल भूक लागेल पचन क्रिया चांगल्या प्रकारे होईल मळमळ चक्करणे उलटी डोकेदुखी या सर्व प्रकारच्या समस्या दूर निघून जातील हे सर्व काही तुमचे जे आजार आहेत हे सर्व आजार, आजार पळून जातील परंतु तुम्हाला हे चार सूत्र अवलंबण्यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत तर आपल्या ज्या सवयी आहे त्या सवयीमध्ये बदल करावा लागेल आणि हे उपाय तुम्हाला घरीच करण्यासारखे आहेत व याचा फरक देखील तुम्हाला लगेच पंधरा दिवसामध्ये दिसून येईल मित्रांनो खरो खरोखरच पाणी पिण्याची एक योग्य पद्धत असते आणि उभे राहून तर पाणी कधीच पिऊ नये पाणी हे नेहमी बसून प्यावे आणि आपण अलगद पाणी पितो तर ते अलगद पाणी न पिता तोंडाला तांबे असो ग्लास असो तो तोंडाला लावून आपण पाणी पिले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब